मुलांनो, आपण नऊचा पाढा सोप्या पद्धतीने कसा करायचा, आता आपल्याला दोनापासून तर दहा पर्यंत पाढे कसे तयार करायचे यासाठी तुम्हाला सोपी पद्धत मी सांगतो। या सारणीच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पाढे तयार करायला येते। बघा तर मग सारणीमध्ये वरच्या लाईनीत मी सुरुवातीलाच आपलं गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे। गुणाकाराच्या चिन्हानंतर 1, 2, 4 याप्रमाणे 10 पर्यंत अंक लिहिले। त्यानंतर उभ्या रांगेत 1, 2, 3, 4, 10 पर्यंत अंक आपण लिहिले। आता याप्रमाणे आपल्याला कुठलाही पाढा अगदी सहज तयार करायला येईल। चला मी तुम्हाला दाखवतो सुरुवातीला 2 पाढा कसा तयार करायचा। आपल्याला 2 या अंकाचा पाढा तयार करायचा आहे। 2, 1 आणि 2 दोनचा गट, एक गट जर आपण 2 घेतला तर किती होतील 2 चे जर आपण 2 चे जर आपण 2 गट घेतले 2 चे 2 गट म्हणजे किती झाले 1, 2, 3, 4 मग आपण इथे लिहिणार 4। 2 जर आपण 3 गट घेतले 2 किती गट घेतले आपण 3 गट 2, 2, 2 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अगदी याप्रमाणे तुम्ही कुठलाही पाढा कोणालाही न विचारता तयार करू शकता। आता आपण 5 पाढा घेऊ। आपल्याला 5 पाढ्यात 6 नंबरला कोणता अंक येईल हे आपल्याला बघायचं। 5 पाढा 1, 2, 3, 4, 5 5 एक गट याप्रमाणे आपल्याला 6 गट घ्यायचे। किती गट घ्यायचे 6 गट घ्यायचे। 5 पाढ्यात आपल्याला 6 गट घ्यायचे। बघा तर मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, म्हणजेच 5 पाढा जर आपण 6 पर्यंत घेतला तर आपलं उत्तर 30 हे संख्या येणार आहे। म्हणजेच तुम्ही कोणाचीही मदत न घेता फक्त चौकोन मोजून तुम्ही कुठलाही पाढा तयार करू शकता। आणि जर तुम्हाला 2 ते 10 पर्यंत पाढे जर आले तर गुणाकार ही क्रिया अगदी सहज तुम्ही सोडू शकता। अजून आपण उदाहरण बघूया। आता आपल्याला 8 पाढा तयार करायचा। आपण आता 8 पूर्ण पाढा तयार करूया। तुम्ही मला सांगायचं 8 आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 आपण 1 गट घेतला मग किती झालं 8 एक गट म्हणजे 8, 8 1 8 8 आपण 2 गट घेतले 1 आणि 2 8 2 गट म्हणजे किती होतील 8 अधिक 8 16 किती झाले 16 अगदी बरोबर। आता आपण काय करणार 8 3 गट घेणार म्हणजे 16 मध्ये आपण परत 8 मिळवणार। 16 आपलं उत्तर आलेलं आहे 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 8 3 24 आता आपण 8 कोणता गट घेणार 4 गट म्हणजे काय करणार आपण 24 मध्ये 8 मिळवणार 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32 8 4 32 अगदी याच प्रमाणे आपण 10 पर्यंत लिहिणार 32 मध्ये 8 मिळवले 8 5 40 40 मध्ये 8 मिळवले 8 7 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80 जर तुम्हाला या सारणीने पाढे पाठ करता आले मग गुणाकार करणं अवघड असत का अजिबात नाही। आता इकडे बघा 3 × 5 हा एक गुणाकार हे उदाहरण आता तुम्हाला शिक्षकांनी दिलं। हे उदाहरण कसं सोडवायचं 3 हा अंक म्हणजे एका वस्तूचे आपण 3 यांचा एक गट घेणार असे किती गट घ्यायचे आपल्याला 5 गट घ्यायचे 3 या वस्तूंचे 5 गट 1
दोन तीन चार पाच, तीन या वस्तूंचे पाच गट, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा, म्हणजेच याचं उत्तर काय येणार, तीना पाचे पंधरा, याला आपण म्हणणार गुणाकार. तीन आणि पाच या दोन संख्येचा गुणाकार पंधरा येतो. याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरण सोडवू शकतो. आपल्याला दिलेले दोन अंकांचा गुणाकार करताना आपण या सारणीचा अतिशय सोप्या पद्धतीने उपयोग करू शकतो. गुणाकारामध्ये ज्या दोन संख्या असतात, एक वरची संख्या म्हणजे वस्तूंचा गट आणि खालची संख्या म्हणजे ते गट आपण किती वेळेस घेतली, म्हणजेच तीन या अंकाचा आपण किती वेळेस बेरीज केली आणि बेरीज करून जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो गुणाकार.